पितृपक्षाच्या अखेरचे दोन दिवस उरलेले असताना नाशकातल्या रामकुंडावर झालेल्या एका श्राद्धाच्या कार्यक्रमावरून आता वादळ निर्माण झाले. विभक्त जीवनाच्या दडपणातून मुक्ती मिळावी यासाठी 100 पीडित पुरुषांनी आपल्या जिवंत पत्नीच्या पिंडदानाचा कार्यक्रम नाशिकच्या रामकुंडावर केला. अशी श्राद्ध घातल्यानं पिंडदान केल्यानं नात्यातून मुक्त झाल्याचा भास होईल असा दावा आयोजकांमार्फत करण्यात आला. मुंबईतील वास्तव संघटनेनं पिंडदानाचा कार्यक्रम आयोजित केला होता. या पिंडदान सोहळ्याला पुरोहित संघानं आक्षेप घेतला तर महिला संघटना त्याविरोधात आक्रमक झाल्यात. जिवंत लोकांचं श्राद्ध तसं होत नाही, तक्रारी असतात. तसंच पत्नींचे सुद्धा पतींविरुद्ध तक्रारी असतात. परंतु तो प्रश्न हा सीमित ठेवावा आणि व त्याचा अतिरेक करू नये आणि म्हणून जिवंत असताना त्यांचं श्राद्ध करू नये. नाही, जिवंत महिलांचं श्राद्ध घालणं हे चुकीचंच आहे आणि बेकायदेशीरच कृत्य आहे. जर एखाद्या गोष्टीचा निषेध करायचा असेल तर त्यामध्ये कायद्यामध्ये विविध प्रकारचे मार्ग आहे. आपण सुप्रीम कोर्टापर्यंत अशा मॅटर्समध्ये दाद मागू शकतो. तर अशा प्रकारचं जरी त्यांनी एक असं कृत्य केलं आणि त्यांची निषेध दाखवण्याचा प्रयत्न केला असेल तरी पण हा त्याचा मार्ग नाही आहे. मला असं वाटतं की एक अत्यंत दुर्दैवी घटना आहे. मी स्त्रीवादी आहे असं मी नक्कीच म्हणणार नाही, परंतु आपल्याला जर महिलांकडून त्रास असेल, प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात, परंतु घटनेने जो आपल्याला मार्ग दिलेला आहे, आपण कोर्टामध्ये जाऊ शकतो, आपलं म्हणणं मांडू शकतो. एका संस्थेच्या माध्यमातून काही पुरुषांनी आपल्या जिवंत असलेल्या पत्नीला पिंडदान करण्याचं काम केलेलं आहे. आपल्या प्रशासनामध्ये आणि कोर्टच्या माध्यमातून ते आपल्याला न्याय मिळवून घेऊ शकतात. परंतु असं कुठल्याही पद्धतीचं न करताना कुठेतरी प्रसिद्धीच्या ज्योतासाठी त्यांनी असा एक कार्यक्रम रामकुंडावरती घेतला आणि आपल्या जीवित असलेल्या पत्नीला त्यांनी पिंडदानाचं हे काम केलेलं आहे. मला असं वाटतं की या महिलांचा खूप मोठा अवमान केलेला आहे. याचा आम्ही सर्वप्रथम निषेध करतो. पत्नी पीडित पुरुषांच्या ज्या काही संघटना आहेत या पुरुषांना दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहे. हा महिलांचा पूर्णपणे अपमान आहे आणि अशा पद्धतीनं लोकशाहीमध्ये आंदोलन करण्याचा अधिकार दिलेला आहे. कायदा न्यायव्यवस्था आपल्याला न्याय मिळवून देण्यासाठी आहे. जर आपल्याला काही कायद्यामध्ये बदल हवे असतील तर मुख्यमंत्र्यांकडे आपण मागणी करा. अशा पद्धतीचे पब्लिसिटी स्टंट करून पत्नी पीडित पुरुषांच्या संघटनांनी अशा पद्धतीची जी आहे ती अकलेचे तारे तोडू नयेत असे आमचे त्यांना आव्हान आहे.